विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकुडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण जो स्पीच हा टॉपिक म्हणजेच डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा जो टॉपिक सुरू केलेला आहे, या टॉपिकमधील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे लेट्सचे वाक्य असतात किंवा लेटस असू द्या किंवा लेट्सचे वाक्य जे आहेत, तर या लेट्स किंवा लेटसच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, लेट्सचं वाक्य असेल किंवा लेटसचं वाक्य असेल तर या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला एकदम बेसिक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजेच काय की आपल्याला पुस्तकं जास्त तर या पुस्तकामध्ये लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्यांनी रूल्समध्ये दिलेलं असं की त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण दे शूड किंवा वी शूड करतोय. परंतु असे कित्येक प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये MPSC ने काय केलेलं आहे, आपल्याला लेट्स दिलेलं आहे, त्या ठिकाणी लेट्स दिलेलं आहे म्हणजे लेट्सचं वाक्य आहे, परंतु ऑप्शन देत असताना दे शूड पण आहे आणि वी शूड पण आहे. मग अशा वेळी आपण नेमकं उत्तराचं ऑप्शन कोणतं निवडलं पाहिजे, यासाठी मित्रांनो आपण काय करतो, हे लेट्सचे वाक्य जे आहे ते लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच हे आपण एकदम सिम्पल शब्दामध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्री देतो आहे की मग आयोगाने कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या, आपण त्या प्रश्नाचं उत्तर आपण 101% करेक्ट देऊ शकतो आहे, अचूक उत्तर देऊ शकतो आहे आणि ते पण कमी वेळामध्ये. तर मग चला आपण मग या व्हिडिओमध्ये लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं हे आपण एकदम सिम्पल आणि एकदम सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय करतोय, लेट्स असेल किंवा लेटस असेल तर या लेट्स किंवा लेटसच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्यायला सुरुवात करू. तर अगोदर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवतो कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारले आहेत. तर बघा, हा 2019 राज्यसेवेचा पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला आहे, या ठिकाणी लेट्सचं वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं एक वाक्य आहे, बघा या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, इथं अशा पद्धतीने या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करून दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी इथंही वाक्य आहे, लेट्सचं वाक्य आहे, हे वाक्य हा प्रश्न DLTET 2014 पेपरमध्ये विचारलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते लेट्सवरती अशा स्वरूपात विचारले आहेत. तर आपल्याला अशा प्रश्नांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं हे समजून घेणार आहोत. तर आपण लक्षात घ्यायचं आहे, लेट्सचं जे वाक्य असतं या लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण दोन प्रकारे आपण इनडायरेक्ट स्पीच करतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पल समजून घ्यायचं आहे, लेट्सचं जे वाक्य असतं तर या लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण दोन प्रकारे करतोय. लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच लक्षात घ्या सगळेजण, लेट्स असू द्या किंवा लेटस असू द्या, ठीक आहे, या लेट्सने किंवा लेटसने सुरू होणाऱ्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण दोन प्रकारे करतोय. मग दोन प्रकारे करत असताना लक्षात काय घ्यायचं आहे, एक पहिला प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, रिपोर्टिंग व्हर्ब. बघा, लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला काय करायचं, सजेस्टेड वापरायचं आहे. काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब हे सजेस्टेड वापरायचं आहे. आणि वाक्य सजेस्टेड वापरा किंवा प्रपोज्ड वापरा आणि वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतोय, दॅट वापरतोय. मग इथे मी अगोदर सिम्पल लिहितो, तर लक्षात घ्या रिपोर्टिंग व्हर्ब कोणतं वापरायचं आहे, तर आपल्याला सिम्पल समजून घ्यायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब यामध्ये आपण यूज करतो आहे सजेस्टेड. रिपोर्टिंग व्हर्ब कुठलं वापरायचं आपल्याला, तर लक्षात घ्यायचं आहे सजेस्टेड असेल किंवा प्रपोज्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब्स आपण यूज करतोय. सजेस्टेड किंवा प्रपोज्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब आपण वापरतोय. आणि आपल्याला याच्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी आपण काय वापरतोय, बघा वाक्य जोडण्यासाठी आपण यामध्ये यूज करतोय कनेक्टिंग वर्ड म्हणून आपण त्याला, कनेक्टिंग वर्ड. कनेक्टिंग वर्ड कोणतं वापरायचं याच्यामध्ये, तर वाक्य जोडण्यासाठी आपण कनेक्टिंग वर्ड जे आहे तर कनेक्टिंग वर्ड हे काय करतोय, दॅट वापरतोय. काय वापरतोय, दॅट. लक्षात घ्या, लेट्स असेल किंवा लेटस असेल या लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्ब आपण एकतर सजेस्टेड वापरतो किंवा प्रपोज्ड वापरतोय, दोन्हीपैकी एक कुठलंही आपण यूज करू शकतोय. आणि याच्यामध्ये रिपोर्टिंग सॉरी कनेक्टिंग वर्ड जे आहे तर कनेक्टिंग वर्ड कुठलं वापरतोय, दॅट हे कनेक्टिंग वर्ड वापरतोय, वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. आणि त्याच्या पुढं दॅटच्या नंतर आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे जे दिलेल्या वाक्यामध्ये लेट्स असेल या लेट्सच्या ऐवजी आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, तर ते म्हणजेच काय, आपण दे शूड वापरतोय. काय वापरतोय, दे शूड. लक्षात घ्यायचं सिम्पल, आपण यामध्ये काय करतोय, एकतर दे शूड वापरतोय किंवा दे शूड किंवा वी शूड वापरतोय, आणि नंतर क्रियापदाचं पहिलं उत्तर आहेच. तर लक्षात घ्यायचं आहे, बघा
लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करतोय, रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरतोय. वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय आणि त्याच्यानंतर दॅटच्या नंतर आपण काय करतोय, दे शूड किंवा वी शूड वापरतोय आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. मग हे दे शूड किंवा वी शूड कशाच्या ऐवजी वापरतोय, हे जे लेट्स असणार आहे ना, ह्या लेट्सच्या ऐवजी आपण काय करतो, लेट्सच्या ऐवजी आपण लक्षात घ्यायचं आहे दे शूड किंवा वी शूड वापरतोय. काय करतोय आपण, दे शूड किंवा वी शूड वापरतोय. मग या ठिकाणी लक्षात घ्या, जर दोन्हीपैकी एक ऑप्शन जर असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे, दे शूड असू द्या किंवा वी शूड असू द्या. पण मित्रांनो, आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे, बऱ्याच पेपरमध्ये MPSC ने काय केलेलं आहे, दे शूड पण दिलेलं आहे आणि वी शूड सुद्धा दिलेलं आहे. मग दे शूड आणि वी शूड दोन्ही ऑप्शन जर दिले असतील तर त्यातलं कुठलं ऑप्शन हे उत्तराचं असू शकतं आहे, मग आपल्याला त्या दोनपैकी एक निवडायचं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, हे माहीत असलं पाहिजे नेमकं दे शूड कधी वापरायचं आणि वी शूड कधी वापरायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. हे नंतर मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे, दे शूड कधी वापरायचं आणि वी शूड कधी वापरायचं. हां, पण ऑप्शनमध्ये जर दोन्हीपैकी एकच असेल तर आपलं उत्तराचं ऑप्शन 100% ते असणार आहे, त्याला तिथं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पण MPSC ज्यावेळेस काय करते, दोन्ही ऑप्शन देते, दे शूडचं पण ऑप्शन आहे आणि वी शूडचं पण जर ऑप्शन असेल तर तिथं मात्र तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे नेमकं दे शूड कधी वापरायचं आहे आणि वी शूड कधी वापरलं पाहिजे हे आपल्याला 100% येणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? मग हे झालं बघा, एक प्रकार आहे लेट्सच्या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करण्याचा, हा एक पहिला प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार कोणता आहे तर लक्षात घ्यायचं आहे, लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचा दुसरा प्रकार आहे तर तो म्हणजेच काय, आपण काय करतोय, रिपोर्टिंग व्हर्ब हे सजेस्टेड वापरतोय. रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड वापरतोय आणि त्याच्यानंतर सजेस्टेड वापरून डायरेक्ट आपण काय करतो, क्रियापदाला ING प्रत्यय वापरतोय. काय करतोय, त्याच्यामध्ये लेट्सच्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे तर लेट्स जे आहे ते लेट्स काढून टाकून सजेस्टेडच्या नंतर आपण डायरेक्ट काय करतो, क्रियापदाला ING प्रत्यय वापरतोय. जे क्रियापद दिलेलं असेल त्या क्रियापदाला आपण ING प्रत्यय वापरतोय आणि इतर बाकीचा जो पार्ट आहे तर वाक्याचा पार्ट जसा आहे तसा आपण त्या ठिकाणी ठेवतोय. म्हणजे सजेस्टेड प्लस VING वापरून पण आपण काय करतोय, त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करतोय. लेट्सच्या वाक्याचा आपण अशा पद्धतीने दोन प्रकारे इनडायरेक्ट स्पीच करू शकतोय. मग इथे मी काय करतो, सुरुवातीला लिहितो पहिला प्रकार जो आहे, तर पहिला प्रकार आता इथे समजून घ्यायचा आहे आपल्याला. तर लक्षात घ्या, लेट्सच्या वाक्याचा आपण दोन प्रकारे इनडायरेक्ट स्पीच करतोय. लेट्सच्या वाक्याचा दोन प्रकारे इनडायरेक्ट स्पीच. मग काय करायचं आहे बघा, सजेस्टेड वापरून रिपोर्टिंग भरून आपण काय केलं, सजेस्टेड प्लस VING. सजेस्टेड प्लस VING आपण या प्रकारे पण काय करतोय, याचं इनडायरेक्ट स्पीच करू शकतोय. आणि दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार कोणता आहे, मग रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड वापरा, रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड किंवा प्रपोज्ड आपण या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब वापरतोय. त्याच्यानंतर वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतोय, दॅट वापरतोय. म्हणजे कनेक्टिंग वर्ड म्हणून आपण काय करतो, दॅट वापरतो. आणि दॅटच्या नंतर आपल्याला काय करायचं, लेट्सच्या ऐवजी दे शूड किंवा आपण काय करतोय, वी शूड वापरतोय आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. अशा दोन पद्धतीने आपण इनडायरेक्ट स्पीच करतोय. तर मित्रांनो, आपण जसं आता या ठिकाणी पाहिलेलं आहे, तर आपण या ठिकाणी लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करतोय, दे शूड पण वापरतोय आणि वी शूड पण वापरतोय. मग आपण हे दोन प्रकारे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे अगोदर समजून घेण्यापूर्वी आपण इथं समजून घेऊ की नेमकं दे शूड कधी वापरायचं आणि वी शूड कधी वापरायचं हे आपण व्यवस्थित समजून घेऊ. आणि मी पुन्हा एकदा सांगेल की आपल्या लक्षात घ्या, एखादं लेट्सच्या वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये ऑप्शन देत असताना जर दे शूड दिलं असेल किंवा वी शूड दिलं असेल, दोन्हीपैकी एक जर दिलं असेल तर तिथे टेन्शन घेण्याची गरज नाही, त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. मात्र मित्रांनो, आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळी लेट्सचं वाक्य आहे आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपले दोन्ही ऑप्शन जर दिले असतील तर त्यापैकी नेमकं कोणतं ऑप्शन उत्तराचं असू शकतं आहे किंवा उत्तराचं ऑप्शन कोणतं निवडायचं हे आपण कसं ओळखायचं आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दाखवतो. अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. या ठिकाणी हा STIचा क्वेश्चन पेपर आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये काय केलं आहे आयोगाने, या ठिकाणी जे मी तुम्हाला सांगितलं दोन प्रकारे आपण इनडायरेक्ट स्पीच करतोय, हा पण एक प्रकार दिलेला आहे आणि दुसरा प्रकार दिला इथं वी शूड. म्हणजे या ठिकाणी काय केलं बघा, वी शूडचं एक ऑप्शन आहे,
एक ऑप्शन जर असेल म्हणजे वी शूटचं जर असेल किंवा दे शूटचं दोन्हीपैकी एक जर ऑप्शन असेल तर ते उत्तराचं ऑप्शन बरोबर आहे. मात्र ज्यावेळेस परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारत असताना जर दोन्ही दिले असतील, बघा हा प्रश्न आहे डीएल टीईटी 2014 पेपरमध्ये आणि त्यांनी प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पण त्याच्यामध्ये उत्तर देत असताना आपल्याला या ठिकाणी काय केलं आहे बघा, इथं देशूड पण दिलेलं आहे आणि इथं विशूड पण दिलेलं आहे. मग देशूड आहे आणि विशूड आहे, मग या दोनपैकी एक नेमकं कोणतं निवडायचं? देशूडचं ऑप्शन बरोबर आहे का विशूडचं ऑप्शन बरोबर आहे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये पडणार आहे. आणि मग आपल्याला जर त्या ठिकाणी माहीत नसेल की नेमकं देशूड कधी वापरायचं आणि विशूड कधी वापरायचं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपण काय करू की नेमकं देशूड कधी वापरायचं आणि विशूड कधी वापरायचं ही कॉन्सेप्ट आपण अगोदर क्लिअर करू आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण तर करणारच आहोत. परंतु आपण एका लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण दोन प्रकारे कसं करू शकतो आहे हे पण आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊ. क्लिअर आहे सगळ्यांचं? मग आपल्या लक्षात आलं असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे ते. ठीक आहे, तर मग देशूड आपल्याला वापरायचं आहे कधी आणि विशूड कधी वापरायचं हे आपण व्यवस्थित समजून घेऊ. तर मित्रांनो लक्षात घ्या, लेट्स जे असतंय हे लेट्स जे आहे तर या लेट्सचा अर्थ काय होतो, चला आपण ती क्रिया करूया. जसं की लेट्स गो दिअर, चला आपण तिथं जाऊया. लेट्स कम्प्लीट आवर वर्क, चला आपण आपलं काम पूर्ण करूया. म्हणजे कोणीही म्हणलेलं असेल, कोणीही हे वाक्य म्हणलं तर त्याचा अर्थ काय होतो, आपण ती क्रिया करूया. मग बरेच विद्यार्थी काय होतात, गोंधळतात. मग त्याला असं वाटतं की अरे अरे हे तर आपल्यालाच म्हणलेलं आहे आणि म्हणून काय करतात, मग त्या ठिकाणी विशूड वापरतात. तर आता आपल्याला इथं एकदम सिम्पल पद्धतीने समजून घ्यायचं आहे, देशूड कधी वापरायचं आणि विशूड कधी वापरायचं, एकदम सिम्पल लक्षात घ्या. चला आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी, विशूड कधी वापरायचं आणि देशूड कधी वापरायचं मी तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो. ठीक आहे, विशूड कधी आणि देशूड कधी. तर आता अगोदर एकदम व्यवस्थित समजून घ्या, अगोदर व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे मग या ठिकाणी मग मी तुम्हाला तो नियम पण लिहून देतो, तुम्ही तो नियम पण व्यवस्थित वहीमध्ये लिहून पण घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा ऐका अगोदर. आपल्याला स्पीकर आणि लिस्नर तर सर्वांना माहीत आहे, कारण आपण स्पीच या टॉपिकच्या इंट्रोडक्शनचं जे आपण बेसिकचं लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये स्पीकर कशाला म्हणायचं, लिस्नर कशाला म्हणायचं आपण हे घेतलेलं आहे. तर मित्रांनो आता एकदम सिम्पल लक्षात घ्या, जर स्पीकर जो आहे ते लक्षात घ्यायचं आहे, स्पीकर असेल किंवा लिस्नर असेल, काय म्हणतोय बघा, स्पीकर असेल किंवा लिस्नर असेल, स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख केला असेल, स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख केला असेल म्हणजेच आपला म्हणजेच काय, जर लक्षात घ्यायचं आहे स्पीकर म्हणून काय असेल, स्पीकर म्हणून आय असेल वी असेल किंवा त्याच्यानंतर काय असेल मी असेल किंवा अस असेल, बघा हे स्पीकर म्हणून आपण वापरतो आहे आणि हे लिस्नर म्हणून आपण यूज करू शकतो आहे. मग लक्षात काय घ्यायचं आहे, स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून, लक्षात घ्या स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख केला असेल म्हणजे काय, आय सेड असेल किंवा वी सेड असेल किंवा माय मदर सेड असेल किंवा माय ब्रदर सेड असेल, मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला इथं सिम्पल, जर स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख केला असेल तर त्या वाक्याचा आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करतोय, वी शूड वापरतोय. काय वापरतोय, वी शूड वापरतोय. म्हणजे कसं असणार आहे बघा, या ठिकाणी खूप सिम्पल आहे. जर मी या ठिकाणी असं म्हणत असेल, आय सेड लेट्स गो देअर, काय म्हणतोय मी, आय सेड लेट्स गो देअर, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या स्पीकर जो आहे तर स्पीकर म्हणून कोण वापरले आपण, या ठिकाणी आय आहे. मग स्पीकर म्हणून जर आपला उल्लेख असेल म्हणजे या ठिकाणी काय, स्पीकर म्हणून या ठिकाणी आय आहे, मग स्पीकर म्हणून आपण आय आहे, मग स्पीकर म्हणून जर आय असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना 101% काय वापरायचं आहे, वी शूडच वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, वी शूड वापरायचं आहे. जसं की या वाक्याचं मला इनडायरेक्ट स्पीच करताना मग मी काय म्हणणार आहे, आय सजेस्टेड दॅट लेट्सच्या ऐवजी मी या ठिकाणी काय वापरतोय, वी शूडच वापरतोय 101%. काय वापरतोय, वी शूड वापरतोय. का वापरतोय, कारण स्पीकर म्हणून काय केलंय, आय. म्हणजे लक्षात घ्यायचं मग आयचा उल्लेख केला असेल स्पीकर म्हणून, आय हे प्रोनाऊन वापरला असेल किंवा वी हे प्रोनाऊन असेल किंवा माय मदर माय फादर माय ब्रदर असं जरी उल्लेख जरी असेल तरी पण आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करत असताना साधारणतः वी शूड वापरायचं आहे. कारण त्याचा अर्थ असा होतो आहे की ते व्यक्ती आपल्याला म्हणाले म्हणून आपण काय करायचं आहे, वी शूड वापरायचं आहे. म्हणजे आपण ते क्रिया करूया. क्लिअर आहे सगळ्यांचं? मग हे का समजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगेल, लेट्सचा अर्थ काय होतो आहे, चला आपण ती क्रिया करूया. मग कोणी जरी कोणाला म्हणलं असेल तरी पण त्याचा अर्थ काय होतो आहे मित्रांनो, आपल्याला वाटतं की ते आपल्यालाच म्हणलं काही.
आणि म्हणून काय करायचं इथं लक्षात घ्या, सिंपल तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जर स्पीकर म्हणून आय असेल, वी असेल, किंवा लिस्नर म्हणून, स्पीकर कोणीही असू द्या पण लिस्नर म्हणून जर मी असेल किंवा अस असेल तरी देखील आपण काय करतो आहे त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण वी शूड वापरतो आहे. मग आता लक्षात घ्या या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होईल, मग गो देअर फुल स्टॉप. मग या ठिकाणी मी काय म्हणतो आहे बघा, हे लिस्नर म्हणून म्हणजे काय, ही सेड टू मी, ही सेड टू मी, मग इथं लेट्स आहे, मी आता वाक्य पूर्ण लिहित नाही, आपली कॉन्सेप्ट अगोदर क्लिअर करू. मग ही सेड टू मी लेट्स, मग या ठिकाणी काय आहे बघा, लिस्नर म्हणून आपला उल्लेख आहे, लिस्नर म्हणून मी आहे. जर स्पीकर म्हणून आय असेल किंवा वी असेल किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख असेल म्हणजेच मी असेल किंवा अस असेल, म्हणजे फर्स्ट पर्सन लक्षात घ्यायचं आहे, फर्स्ट पर्सन हे स्पीकर म्हणून वापरले असतील किंवा लिस्नर म्हणून जर वापरले असतील, फर्स्ट पर्सन प्रोनाऊन हे स्पीकर म्हणून वापरले असतील किंवा लिस्नर म्हणून वापरले असतील, तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. मग इथं लक्षात घ्या, या वाक्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करणार आहोत, ही सजेस्टेड, ही सजेस्टेड टू मी किंवा प्रपोज टू मी. लक्षात घ्यायचं इथे एक आणखी गोष्ट महत्त्वाची आहे, साधारणतः आपण लक्षात घेतो आहे मित्रांनो, सजेस्टेड किंवा प्रपोज वापरला असेल आणि लिस्नर जर असेल तर आपण टू देखील आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं, ही सजेस्टेड टू मी दॅट, वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं पण इथं काय करायचं आपल्याला, वी शूडच वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, वी शूड वापरायचं आहे. अगोदर हे समजून घेऊ आपण, दे शूड का वी शूड, मग इथं काय होणार आहे, वी शूड आपण वापरतो आहे. मग सिंपल लक्षात घ्या, जर स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून जर फर्स्ट पर्सन प्रोनाऊन वापरले असेल, फर्स्ट पर्सन प्रोनाऊन कोणते आहेत, आय आणि वी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी आणि अस असेल हे जर वापरले असेल तर आपण काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. हे सिंपल आपल्या लक्षात घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, जर दोन्ही ऑप्शन जर आपल्याला दिले असतील तर, दोन्ही ऑप्शन दिले असेल, दे शूड आहे म्हणजे उत्तराचं ऑप्शन दे शूड यायला पाहिजे का वी शूड यायला पाहिजे, असं जर दिलं असेल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर मित्रांनो मग आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, जर स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स, स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स वापरले असतील तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. आणि जर फर्स्ट पर्सन वापरले नसतील, फर्स्ट पर्सन्स वापरले नसतील, मग स्पीकर म्हणून ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखादं नाऊन असेल, तर त्यावेळी आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे सिंपल, तर ते म्हणजेच काय, दे शूड आपण वापरतो आहे. मग सिंपल लक्षात घ्या, या ठिकाणी हा सिंपल नियम समजून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ज्यांना नियम लिहायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नियम लिहू शकताय, जर स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स, फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स म्हणजेच कोणते, हे आय असेल, वी असेल, मी असेल, अस असेल, हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स जर वापरले असतील तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, जर दोन्हीही ऑप्शन दे शूड आणि वी शूड दिलं असेल तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, आणि जर दोन्हीपैकी एकच दिलं असेल तर तिथं घाबरायची गरज नाही, आपण त्यातलं दोन्हीपैकी एक जर दिलं असेल तर ते उत्तर 100% बरोबर आहे. मग काय करायचं आहे, वी शूड वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, या ठिकाणी वी शूड वापरायचं आहे. तसेच मग काही वेळेस काय केलं जाऊ शकतं आहे, मग माय फादर, माय मदर, माय ब्रदर, माय सिस्टर असंही दिलं जाऊ शकतं आहे. मग अशाही वेळी आपण काय म्हणू शकतो आहे मित्रांनो, माय असल्याच्या नंतर मग आपल्याला ते म्हटलं असं समजू शकतो आहे, आणि त्यामुळे आपण तिथं पण वी शूड वापरू शकतो आहे. मग पुन्हा एकदा तेच, जर दोन्हीपैकी एक जर दिलं असेल तर तिथं टेन्शन घेण्याची गरज नाही, पण दोन्हीही दिले असतील तर मात्र आपल्याला समजून घ्यायचं आहे की वी शूड वापरलं पाहिजे का दे शूड वापरलं पाहिजे. मग आपल्याला स्पीकर म्हणून हे माय फादर, माय मदर, माय ब्रदर, माय सिस्टर असं जर दिलं असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा काय करू शकतो आहे, वी शूड वापरू शकतो आहे. पण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारत असताना त्यांनी काय केलं, अशाच पद्धतीने विचारलेलं आहे. लक्षात आलं आहे, मग फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स हे स्पीकर किंवा लिस्नर म्हणून दिलं असेल तर आपण त्याचं काय करतो आहे, इनडायरेक्ट स्पीच करताना वी शूड वापरतो आहे. ठीक आहे, आणि मग दे शूड कधी वापरायचं आहे, लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना दे शूड कधी वापरायचं आहे, तर लक्षात घ्यायचं आहे, जर स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स नसतील, मग त्याच्यामध्ये काय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल किंवा नाऊन एखादं असेल, तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो आहे, दे शूड आपण या ठिकाणी यूज करतो आहे. आपल्याला हा एकदम सिंपल नियम समजून व्यवस्थित घ्यायचा आहे. ठीक आहे, चला मग आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा वाक्य लिहितो, मग तुम्ही आता सहज सांगू शकताय. तर आता लक्षात घ्या सगळेजण, या ठिकाणी वाक्य लिहिलं, थांबा आपण अगोदर एक एक क्लिअर करू, मग मी पुन्हा एकदा लिहितो आहे, आय सेड लेट्स हॅव लंच. काय लिहिलं, लेट्स हॅव लंच.
मग आय सेड लेट्स हॅव लंच या वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण आता बाकीचे नियम आपण नाही आत्ताच पाहिजे, फक्त दे शूड वापरला पाहिजे का वी शूड वापरला पाहिजे हे आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊ. मग काय व्हायला पाहिजे सांगा बरं, तुम्ही सांगू शकता याचं. स्पीकर कोण आहे? आय आहे. मग स्पीकर जर आय असेल किंवा वी असेल, लिस्नरसुद्धा मी असेल किंवा अस असेल, तरी देखील आपण काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. मग याचं काय होईल, लेट्सच्या बदल काय होईल? मग निश्चितच वी शूड होईल का दे शूड होईल? तर मित्रांनो या ठिकाणी 101% काय होणार आहे, वी शूड होणार आहे. क्लिअर आहे? समजा वाक्य असं दिलं, या ठिकाणी वाक्य असं दिलं, वी सेड लेट्स कम्प्लीट द वर्क. लेट्स कम्प्लीट द वर्क या वाक्याचं सुद्धा इनडायरेक्ट स्पीच करत असताना निश्चितच काय होणार आहे, स्पीकर कोण आहे? वी आहे. स्पीकर कोण आहे? वी आहे. म्हणून इनडायरेक्ट स्पीच करताना आपण लेट्सचा बदल काय करणार आहोत, निश्चितच 100% वी शूडच करणार आहोत. काय बदल करतोय आपण? वी शूड बदल आपण करतोय. का बदल करतोय वी शूड? त्याचं रिझन असं आहे, तर ते म्हणजेच काय मित्रांनो, जर स्पीकर म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, स्पीकर म्हणून जर काय केलं असेल, इथं सिम्पल लक्षात घ्यायचं आहे, स्पीकर म्हणून जर काय असेल, आय असेल, वी असेल, किंवा लिस्नर म्हणून जर मी आणि अस जरी असेल, तरी पण आपण इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतोय, इथं सिम्पल लक्षात घ्यायचं आहे, वी शूड आपण वापरतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि जर समजा हेच वाक्य आहेत, अशीच वाक्य आहेत, पण त्याच्यामध्ये जर असं असेल, स्पीकर काय केला, ही सेड दिलेला आहे, स्पीकर दिला ही सेड लेट्स गो देअर. काय केलं? लेट्स गो देअर. मग मित्रांनो इथं काय होणार आहे, याच्यामध्ये लेट्स गो देअर, मग ही काय आहे, स्पीकर जो आहे, तर हा स्पीकर फर्स्ट पर्सन आहे का नाही, तर हा थर्ड पर्सन आहे. मग सिंपल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, फर्स्ट पर्सन स्पीकर असेल तर वी शूड वापरा, आणि फर्स्ट पर्सन स्पीकर किंवा लिस्नर जर नसेल तर दे शूड वापरा. मग याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण निश्चितच काय करणार आहोत, दे शूडच करणार आहोत, वी शूड करणार नाहीत. क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट समजा इथं जर असं असतं, शी सेड लेट्स डू धिस वर्क. असं जर असतं तरी देखील काय झालं असतं मित्रांनो या ठिकाणी, मग या ठिकाणी स्पीकर कोण आहे, श्री, म्हणजे थर्ड पर्सन स्पीकर आहे, इथं सुद्धा काय होणार आहे, दे शूडच होणार आहे. मी पुन्हा पुन्हा ते सांगत आहे, जर दोन्हीही ऑप्शन दिले असतील तर, आणि दोन्हीपैकी एक जर दिलं, तर मग या ठिकाणी वी शूड पण बरोबर आहे आणि दे शूड पण बरोबर आहे. कन्फ्यूज करतोय असं नाही मित्रांनो, दोन्हीपैकी एक दिलं असं तर तुम्ही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. पण दोन्हीही ऑप्शन दिलेत, वी शूडचं पण एक ऑप्शन आहे आणि दे शूडचं पण ऑप्शन आहे, मग त्यावेळेस नेमकं कोणतं उत्तर आलं पाहिजे यासाठी आपण हे समजून घेत आहोत. मग तुम्हाला फक्त आणि फक्त सिम्पल लक्षात काय घ्यायचं, हां ठीक आहे, आणखी एखादं नावून दिलं समजा काय असेल, समजा वाक्य दिलं, केतकी सेट लेट्स कम्प्लीट अवर असाइनमेंट्स. ठीक आहे, मग लेट्स कम्प्लीट अवर असाइनमेंट्स आहे, मग या ठिकाणी सिंपल आपल्याला समजून घ्यायचं आहे, मग केतकी आहे, मग केतकी असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच काय होणार, केतकी हा फर्स्ट पर्सन आहे का नाही, मग लक्षात कधी ठेवायचं, ही शी इट दे, लक्षात घ्या. तसं आपण बेसिकमध्ये तर हे शिकलेलो आहोत, ही शी इट दे असेल आणि एखादं नाऊन असेल तर हे काय असते मित्रांनो, हे थर्ड पर्सनमध्ये असते. कशामध्ये असते? थर्ड पर्सन. हे फर्स्ट पर्सनमध्ये येत नाहीत प्रोनाऊन, हे कशामध्ये आहेत? थर्ड पर्सन प्रोनाऊन आहेत. मग असं जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण बिनधास्त काय करायचं, दे शूड वापरायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, मस्तपैकी लक्षात ठेवा, मग वी शूड कधी वापरायचं आणि दे शूड कधी वापरायचं. ठीक आहे, तर आपल्या सर्वांना कॉन्सेप्ट लक्षात आले असेल, नेमकं मला काय सांगायचं होतं किंवा याच्यामध्ये दे शूड कधी वापरायचं आणि वी शूड कधी वापरायचं समजलं असेल, तर आणखी एकदा मी नियम दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू, वाक्य आपण एक एक घ्यायला सुरुवात करू, मग त्याच्यामध्ये आपण पूर्ण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण या ठिकाणी व्यवस्थित घेऊ. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर स्पीकर किंवा लिस्नर हा फर्स्ट पर्सन असेल, मग स्पीकर असू द्या किंवा लिस्नर असू द्या, मग फर्स्ट पर्सन असेल, आय असेल, वी असेल किंवा मी आणि अस असेल, तर आपण काय करतो आहे, इनडायरेक्ट स्पीच करताना वी शूड वापरतो आहे. आणि जर फर्स्ट पर्सन स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर नसेल, तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो आहे, दे शूड वापरतो आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या,
समजा तुम्ही म्हणता लिस्नरचं काय झालं, मग या ठिकाणी लिहिलं काय लिहिलं, रवी सेल्ड टू मी, या ठिकाणी असं जर दिलं असेल आणि लेट्स असेल, मग या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच काय करायचं? तर इथं तुम्हाला सिंपल आहे याचं उत्तर, कारण इथं लिस्नर कोण आहे, लिस्नर इथं मी आहे, आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, वी शुडच होणार आहे. आणि जर असं असेल ही सेड टू हर आणि लेट्स आहे, ही सेड टू हर लेट्स आहे, या वाक्याचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच करायचं आहे, मग तिथं वी शूड वापरायचं का दे शूड वापरायचं? तर याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे आता लवकर फास्ट. काय करायचं आहे, ही सेड टू हर या याचं आपल्याला काय करायचं आहे, लेट्सचं, मग दे शूड आपण बदल केला पाहिजे का वी शूड आपण बदल केला पाहिजे? मग तुम्ही फास्ट सांगा. तर बरोबर आहे आपल्या सर्वांचं. तर मित्रांनो, लेट्सचं इथं काय होणार आहे, वी शूड होणार नाही, इथं होणार आहे दे शूड. का होणार आहे दे शूड, दे शूड का होणार आहे? खूप सिंपल आहे, मग इथं लक्षात घ्या, स्पीकर कोण आहे, ही आहे, आणि लिस्नर कोण आहे, हर आहे. मग इथं आय पण नाही, मी पण नाही, त्याच्यानंतर अस पण नाही, आणि त्याच्यानंतर वी पण नाही, म्हणून म्हणजे फर्स्ट पर्सन हा स्पीकर म्हणून पण वापरला नाही आणि लिस्नर म्हणून पण वापरला नाही, त्यावेळेस आपण काय करतो आहे, दे शूड करतो आहे. हे कधी पुन्हा पुन्हा सारखं सारखं सांगतो आहे, जर दोन्हीही ऑप्शन दिले असतील तर, आणि दोन्हीपैकी एक जर दिला असेल तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतं आहे. मग आपण आता काय करू, काही दोन तीन जे आहे त्या दोन चार वाक्य आपण घेऊ, आणि हे वाक्य घेतल्याच्यानंतर मग परीक्षेमधले जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊ. तर ह्या वाक्याचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच करायचं आहे, मग काय होईल, आय सजेस्टेड म्हणा किंवा प्रपोज्ड म्हणा, दोन्हीपैकी कुठलंही जाते बरं का. आय सजेस्टेड वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतो आहे मित्रांनो, तर आपण इथं दॅट वापरतो आहे, वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढं काय करायचं समजून घ्यायचं आहे, ह्या लेट्स ज्या आहेत लेट्सचा बदल काय करायचा आहे, वी शूड वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, वी शूड का, तर आपला आत्ताच झालेला आहे. स्पीकर इथं कोण आहे, स्पीकर हा जो आहे तो स्पीकर हा आय आहे, म्हणजे फर्स्ट पर्सन आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आय सजेस्टेड दॅट वी शूड गो देअर, पुढं क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं वाक्य जसं आहे तसं ठेवायचं आहे, कारण पुन्हा तोच नियम आहे, मॉडल शूड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि शूडच्या नंतर आपण काय करतो नेहमी, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो, हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा, आता आपल्याला पुढचं वाक्य या ठिकाणी बघू. He said, let's complete the work. Let's complete the work. तर या ठिकाणी वाक्य आहे let's complete the work. आता इथं लक्षात घ्या, या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे, मग आपण काय करतो, ही सजेस्टेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. आता let's आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं. मग काय होईल चेंज, स्पीकर कोण आहे, थर्ड पर्सन स्पीकर आहे, आय आहे का नाही, वी आहे का नाही, मग लिस्टन म्हणून पण आहे का नाही, मग ही हा स्पीकर आहे, आणि मग या ठिकाणी याचं निश्चितच काय होईल, मग दे शूड कम्प्लीट द वर्क, आणि वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप, वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप, येस. ओके, तर मित्रांनो मग आपण अशा पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, खूप सिम्पल आहे. मग फक्त आपल्याला सांगण्याचा उद्देश या ठिकाणी होता, जर दोन्हीही ऑप्शन जर दिले असतील तर आपण दे शूड घ्यायचं का वी शूड घ्यायचं हे आपल्याला इथं समजून व्यवस्थित घ्यायचं होतं. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांचं. मग आता मी या ठिकाणी काय करतो आहे मित्रांनो, एक वाक्य घेतो या लेट्सचं वाक्य, आणि लेट्सच्या वाक्याचं आपण दोन प्रकारे इंडायरेक्ट स्पीच कसं करू शकतो हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. मग दोन प्रकारे इंडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला कुठला नियम समजून घ्यायचा आहे याच्यामध्ये, तर पहिला प्रकार आहे सजेस्टेड प्लस व्ही आय एन जी वापरायचं आहे. काय करायचं आहे, व्ही आय एन जी वापरायचं. आणि दुसरा प्रकार जो आहे तर तो आत्ताचा प्रकार, म्हणजे काय, सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरायचं. आपण ऑलरेडी घेतलं हे, त्याच्यानंतर काय करायचं, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचं, आणि नंतर इथं काय करायचं आहे, मग दे शूड असू द्या किंवा वी शूड, आणि क्रियापदाचं पहिलं रूप. तर आपण अशा पद्धतीने काय करतो आहे, दोन प्रकारे त्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच आपण करू शकतो आहे. ठीक आहे, मग मी काय करतो, इथंच वाक्य लिहितो, म्हणजे तुम्हाला हे समोर राहील. पण वाक्य दिलं मी, ही सेड लेट्स कम्प्लीट
लेट्स कम्प्लीट द वर्क. लेट्स कम्प्लीट द वर्क हे वाक्य दिलं, हेच वाक्य आत्ताचंच आपण घेतलं आणि या वाक्यास आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. पहिला प्रकार इथं वाक्य जोडण्यासाठी काही वापरायचं, डायरेक्ट काय करायचं, क्रियापदाचा आपल्याला व्ही आय एन जी फॉर्म वापरायचा आहे. मग इथं कम्प्लीट जे आहे ना, कम्प्लीट या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म वापरायचा. ही सजेस्टेड कम्प्लीटिंग द वर्क. बाकी पुढचं जसं आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणजे जे क्रियापद असतं या क्रियापदाचं काय करायचं, आपल्याला आय एन जी प्रत्यय आपल्याला इथं वापरायचं आहे. एवढंच लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करू शकतो आहे. आणि दुसरा प्रकार आहे, तर तो दुसरा प्रकार म्हणजे कोणता आहे ते इथं आपल्याला सिम्पल लक्षात घ्यायचं आहे. तर ते म्हणजेच ही सजेस्टेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो आहे. स्पीकर ही आहे आणि म्हणून आपण काय करतो आहे, मग इथं दे वापरतो आहे. काय वापरतो आहे, दे वापरतो आहे. मग मी पुन्हा सांगेन, जरी आपल्याला दोन्हीपैकी एक दिला असेल तरी काही अडचण नाही, पण दोन्हीही दिला असेल तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग दे शुड कम्प्लीट द वर्क. तर या पद्धतीने मित्रांनो आपण काय करतो आहे, या वाक्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच आपण करू शकतो आहे. आणि याच्यातलं मग कोणतं बरोबर आहे, तर याचं उत्तर आहे दोन्हीही बरोबर आहे. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. बोथ आर करेक्ट. तर हे दोन्हीही बरोबर आहेत. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. मग आपण काय करू, जे आयोगाने आपल्याला जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण सविस्तर ॲनालिसिससुद्धा करू, विश्लेषण करूया. चला आपण पहिल्यापासून आता या ठिकाणी जाऊ. पहिल्यापासून तर मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. बघा, हा जो प्रश्न विचारले तर हा प्रश्न आपल्याला विचारला राज्यसेवा 2019 राज्यसेवेच्या पेपरमध्ये. जर तुम्ही सगळे एकूण क्वेश्चन पेपर सगळे जर क्वेश्चन्स पाहिले स्पीच या टॉपिकवरती, तर मला असं वाटतं की 2019 राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला स्पीच या टॉपिकवरती आय थिंक 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 3 ते 4 प्रश्न हे स्पीच या टॉपिकवरती आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत. तर मग लक्षात घ्यायचं बघा, ही सेड लेट्स लिव द केस ॲट द स्टेशन. या ठिकाणी आपल्याला हे वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग 4 ऑप्शन या ठिकाणी बघा आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर कोणतं उत्तराचं ऑप्शन असेल, तर बघा सगळ्यात पहिलं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना एक तर रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड असतं, अन्यथा प्रपोज्ड असतं. याच्यामध्ये आहे का, कुठं कुठं आहे, तर याच्यामध्ये सेड दिलेलं आहे म्हणजे हे ऑप्शन चुकलेलं आहे. तर रिक्वेस्ट केलेली असते का, नाही, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये सजेस्टेड आहे, ठीक आहे. पण वाक्य जोडण्यासाठी आपण सजेस्टेड जर वापरलं तर एकतर आपल्याला वाक्य जोडायचं असेल तर आपण काय करतो, दॅट वापरतो आहे. टू वापरत नाही, 2+V1 आपण फक्त आज्ञार्थी वाक्यामध्ये जे वर्बने सुरू होणारे वाक्य असतं तर त्याला आपण वापरतो आहे. मी इथं लक्षात घ्यायचं आहे, हे पण उत्तर चुकलेलं आहे. आणि आपला आत्ताचा जो नियम पाहिला, मग सजेस्टेड वापरलं याच्यामध्ये जे मेन वर्ब आहे तर या मुख्य क्रियापदाचं काय करायचं आहे, आपल्याला आय एन जी प्रत्यय वापरायचं आहे डायरेक्ट. सजेस्टेडच्या नंतर काय करायचं आहे, डायरेक्ट आय एन जी प्रत्यय. मग आपला पहिला प्रकार आपण आत्ता जो पाहिला तर तो कोणता होता, इनडायरेक्ट स्पीच करण्याचा, सजेस्टेड प्लस व्ही आय एन जी वापरायचा आणि बाकी वाक्य जसं आहे तसं. लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचा हा पहिला प्रकार. मग याच्यामध्येच हे वाक्य बसेल, सजेस्टेड आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट लिव हे क्रियापद आहे तर त्याचा आपण आय एन जी प्रत्यय वापरला आणि बाकी पुढचं वाक्य जसं आहे तसं, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. आणि म्हणून मित्रांनो हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? या वाक्याचं आपल्याला दुसऱ्या प्रकारे जर काय करायचं असेल, इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर आपण करू शकतो आहे. कशा पद्धतीने करू शकतो आहे बघा, तर या ठिकाणी काय होईल, मग ही सजेस्टेड दॅट वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं खरं पाहता, दे शूड टेक द सॉरी दे शूड टेक नाही दे शूड काय होतं सॉरी दे शूड लिव काय आहे दे शूड लिव द केस दे शूड लिव द केस ॲट द स्टेशन. आता केस या शब्दाचा अर्थ इथं काय होतं लक्षात घ्या, इथं काय केस म्हणजेच काय तक्रार वगैरे नाही, तर केस म्हणजेच या ठिकाणी जे पेटी असते, सामानाची पेटी, तर ती. तर ही सजेस्टेड दॅट दे शूड लिव द केस ॲट द स्टेशन. अशा पद्धतीने आपण करू शकतो आहे. पण
तुम्हाला पुढे नंतर आपल्याला या ठिकाणी वाक्य पाहायचं आहे. बघा इथंच आहे एसटीए 2017 पेपरमध्ये. तर मित्रांनो इथं काय केलं, आपल्याला अशाच प्रकारे दोन ऑप्शन दिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये काय केलं, मग त्यांनी देत असताना दे शूडच्या ऐवजी त्यांनी इथं वी शूड दिलेलं आहे. मग मी तुम्हाला पुन्हा एकदा काय सांगतोय, दोन्हीपैकी एक जर दिला असेल तर काय हरकत नाही, दोन्हीपैकी एक जर असेल तर ते बरोबर आहे, पण दोन्ही दिले असतील तर काय होतंय, मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला दे शूड येणार आहे. ठीक आहे, चला आता इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न. हा प्रश्न विचारला एसटीआय 2017 पेपरमध्ये, सेम तेच वाक्य आहे. हेच वाक्य आपल्याला काय केलं बघा, एसटीआय 2017 पेपरमधलं सेम वाक्य काय केलं आपल्याला इथं 2019 राज्यसेवेच्या पेपरमध्ये विचारलंय. तर अशा प्रकारे एमपीएससी जे असते तर एमपीएससी काय करते, प्रश्न जे आहे तर हे प्रश्न कॉपी पेस्ट करते. परंतु प्रश्न कॉपी पेस्ट करत असताना काय करत असते, थोडंसं प्रश्न विचारण्याची पद्धत काय होते बदलते. तर इथं काय केलं आपल्या लक्षात घ्या, ही सेड लेट्स लिव द केस ॲट द स्टेशन, तेच वाक्य आहे. पण आपल्या इथं काय केलं, त्यांनी वाक्य देत म्हणजे त्याचं इंडायरेक्ट स्पीच करायला सांगितलं आहे, आणि त्याच्यामध्ये असे ए बी सी असे तीन वाक्य दिलेलं आहेत, आणि खाली नंतर त्याच्यामध्ये विचारलं आहे अँसर ऑप्शन, मग कोणतं ए बरोबर आहे का, बी बरोबर आहे का, सी बरोबर आहे, तर आपण या ठिकाणी चेक करू. मग बघा पहिलं आहे याच्यामध्ये सजेस्टेड, काय आहे सजेस्टेड. त्याच्यानंतर आपला नियम काय सांगतो आहे, दोन प्रकारे आपण इंडायरेक्ट स्पीच कसं करतो आहे बघा, लेट्सच्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच आपण दोन प्रकारे करतो आहे. तर हा पहिला प्रकार आहे म्हणजे सजेस्टेड वापरतो आहे, आणि त्याच्यानंतर व्ही आय एन जी वापरतो आहे, आपण आत्ताच पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे, तर एकतर आपण सजेस्टेड हे रिपोर्टिंग बरोबर वापरतो आहे किंवा प्रपोज्ड वापरायचं आहे. वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतो आहे, दॅट वापरतो, आणि त्याच्यानंतर पुढं लेट्सच्या ऐवजी दे शूड वापरतो किंवा वी शूड वापरतो आहे, आणि त्याच्यानंतर पुढं क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो आहे, लेट्सच्या वाक्याचं दोन प्रकारे इंडायरेक्ट स्पीच आपण करतो आहे. चला लक्ष द्या. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला इथं सिंपल पहिला प्रकार काय सांगितला, मग सजेस्टेड प्लस व्ही आय एन जी. मग इथं सजेस्टेड आहे पुढं व्ही आय एन जी आहे, मग या ठिकाणी बरोबर आहे का, येस हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे, दॅट सजेस्टेड वापरले वाक्य जोडण्यासाठी, दॅट वापरले इथं शाल वापरले, मग दे शाल असते का नाही, तर काय वापरतो, एकतर आपण दे शूड वापरतो आहे, अन्यथा आपण या ठिकाणी वी शूड वापरतो आहे, पण दे शाल वापरत नाही, म्हणजे बी या ठिकाणी चुकलेलं आहे. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये बी आलं तर ते चुकीचं आहे, या ठिकाणी दोन ऑप्शन कटले आपले, दोन आणि चार चुकीचं आहे. नंतर ही सजेस्टेड दॅट वी शूड लिव द केस ॲट द स्टेशन, मग मी तुम्हाला तेच सांगत होतो, तर जर दोन्हीपैकी एक जर दिला असेल ना, दे शूड आहे किंवा वी शूड आहे, तर मित्रांनो त्याला बिंदास आपण काय म्हणायचं, येस बरोबर आहे म्हणायचं आहे, आणि म्हणून याचं उत्तर काय झालं, मग या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तराचं ऑप्शन आलं ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. काय झालं, याचं उत्तर आलं ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. मग वी शूड किंवा दे शूड पैकी कुठलंही दिलं असेल एक, तर ते उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणायचं आहे. चला नेक्स्ट बघा पुढं. आता पुढचा प्रश्न जो आहे, तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिअर टी टी 2014 पेपरमध्ये. मग सायली सेड टू केत की सॉरी लेट्स टेक अ टॅक्सी नाव, या वाक्याचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच आता इथे करायचं आहे. मग मित्रांनो आपल्या लक्षात घ्यायचं आहे, लेट्सच्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना आपण टोल वापरतो का, सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, नाही, म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन येईल का, नाही येणार. त्याच्यानंतर इथं सजेस्टेड आहे सगळं आहे, पण इथं काय केले, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलेलंच नाही तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये, या ठिकाणी तिसरं पण येणार नाही. मग पहिल्यामध्ये सजेस्टेड पण आहे, वाक्य जोडण्यासाठी दॅट पण आहे, तर या ठिकाणी ते पण बरोबर आहे. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे सायली सजेस्टेड केतकी, इथं पण वाक्य जोडण्यासाठी दॅट आहे, आणि पुढं वी शूड पण दिलेलं आहे. मग इथं मात्र आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, नावचा बदल देन करायचा आहे. मग इथं नावचा बदल देन पण केलेला आहे, म्हणजे सगळं वाक्य बरोबर, पहिलं आणि चौथं वाक्य दोन्ही ऑप्शन सेम आहेत, फक्त फरक त्याच्यामध्ये कशामध्ये आहे, एकतर दे बरोबर आहे का वी बरोबर आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि मग मित्रांनो आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे, आता व्यवस्थित लक्षात घ्या. सायली या ठिकाणी वाक्याचा स्पीकर कोण आहे, सायली हा स्पीकर आहे. लिस्नर कोण आहे, तर लिस्नर ही केतकी आहे. मग आपला नियम काय सांगतोय, वी शूड कधी वापरायचं आणि दे शूड कधी वापरायचं, मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो तो नियम, आपण जो घेतलेला आहे नियम तो. तर इथं सिंपल लक्षात घ्यायचं आहे, आपण वी शूड कधी वापरतो आहे आणि दे शूड कधी वापरतो आहे. बघा जर स्पीकर किंवा लिस्नर हजर काय असेल, फर्स्ट पर्सन असेल, म्हणजे आय वी मी अस हे जर असेल स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून, तर आपण काय करतो आहे, वी शूड वापरतो आहे. मात्र जर स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन नसेल, म्हणजेच ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल किंवा एखादं नाऊन असेल, हे जर स्पीकर म्हणून वापरलं आहे, आणि लिस्नर म्हणून जर काय असेल त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन असेल, लिस्नर म्हणून पण काय असेल थर्ड पर्सनच असेल,
तर मित्रांनो, आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, मग या ठिकाणी आपण देशूड वापरतो आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, फर्स्ट पर्सन म्हणून, फर्स्ट पर्सन जो आहे त्या फर्स्ट पर्सन हा स्पीकर म्हणून किंवा लिसनर म्हणून जर वापरला नसेल तर आपण काय करतो आहे, देशूड आपण वापरतो आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात घ्या, स्पीकर सैल्य हा स्पीकर आहे आणि केतकी हे काय, लिसनर आहे. म्हणजे स्पीकर म्हणून पण फर्स्ट पर्सन नाही आणि लिसनर म्हणून पण फर्स्ट पर्सन नाही. आता फर्स्ट पर्सन काय असते नेमकं सांगतो बाबांनो, लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका. आपलं हे खूप बेसिक इंग्लिश आहे, याला आपण म्हणतोय फर्स्ट पर्सन. आय आणि वी हे झालं, आय मी जे असते तर यालाच आपण काय म्हणतोय, फर्स्ट पर्सन. काय म्हणतात याला, फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी प्रोनाऊन्स म्हणतो आपण याला. मग आय आणि वी हे फर्स्ट पर्सन असते आणि मी आणि एस हे पण फर्स्ट पर्सन असते, पण हे काय असते, हे ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय, म्हणजे लिस्नर म्हणून वापरतोय आपण स्पीचमध्ये, आणि हे आपण स्पीकर म्हणून आपण यूज करू शकतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं? मग सायली आणि केतकी हे नाऊन आहेत, म्हणजेच या ठिकाणी हे काय झाले, थर्ड पर्सन आहेत. म्हणजेच या ठिकाणी आय आणि वी स्पीकर म्हणून आहे का, नाही. मी आणि एस लिस्नर आहे का, याच्यामध्ये नाही. म्हणजेच या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला निश्चितच 100% उत्तर काय यायला पाहिजे, देशूड यायला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, याचं उत्तर काय आहे, एक नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, चार नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला काय करायचं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे? तर इथं टेन्शन घेऊ नका, मग तुम्ही एवढा सिम्पल नियम फॉलो करा. कुठला? फर्स्ट पर्सन जर स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून जर असेल तर वी शूड वापरायचं आहे, आणि फर्स्ट पर्सन हा स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर नसेल तर आपण काय करतो आहे, देशूड वापरतो आहे. एवढं सिम्पल आहे. मित्रांनो, आपण आणखी एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. तर बघा, प्रश्न असा आहे, धीरज सेड लेट्स फिनिश आवर होमवर्क. मग या वाक्याचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच करायचं आहे, याच्यामध्ये पण लेट्स आहे आणि या वाक्याचं आपल्याला इंडायरेक्ट स्पीच करायचं आहे. बघा, मग आपल्याला सर्वांना माहीत आहे, तर ज्यावेळेस आपल्याला काय केलं जातं, लेट्सचं वाक्य दिलं जातं, त्या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना आपण रिपोर्टिंग व्हर्ब कोणते वापरतो, एक तर सजेस्टेड वापरतो आहे किंवा प्रपोज्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरतो आहे. इथं काय केलं, सेडला सेड ठेवलं म्हणून या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. इथं पण सेड दिलेला आहे तर या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. मग आपलं एकतर दोन ऑप्शन किंवा तीन ऑप्शन येईल. आणि इथं प्रपोज्ड आहे किंवा सजेस्टेड आहे, दोन्हीपैकी कुठलंही आपण या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब यूज करू शकतो आहे. ठीक आहे, आता बघा, इथं पण तोच पॉईंट आहे याच्यामध्ये, तर दे वापरायचं का वी वापरायचं. तर मग आपल्या सर्वांना पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं मित्रांनो, धीरज हा जो आहे तर धीरज हा स्पीकर आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर स्पीकर हा फर्स्ट पर्सन असेल तरच आपण काय करतोय, त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण वी शूड वापरतोय. आणि जर स्पीकर हा फर्स्ट पर्सन सोडून, म्हणजे आय मी, म्हणजे आय वी, मी आणि अस, म्हणजे स्पीकर असू द्या किंवा लिस्नर असू द्या, स्पीकर किंवा लिस्नर म्हणून जर फर्स्ट पर्सन वापरलं नसेल तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतोय, आपण दे शूड वापरतोय. आणि धीरज हे काय आहे, नाऊन आहे, म्हणजे थर्ड पर्सन आहे, आणि म्हणून मित्रांनो याचं काय होईल, मग दे शूडच या ठिकाणी बरोबर आहे. मग अशा पद्धतीने जर दोन ऑप्शन जर आपल्याला दिले असतील तर त्याचं उत्तर काय करायचं, उत्तर कोणतं सिलेक्ट करायचं, यासाठी मित्रांनो आपण हे वी शूड आणि दे शूड ही कॉन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. चला नेक्स्ट बघा, माय ब्रदर सेड टू मी लेट्स गो आउट फॉर वॉक. याच्यामध्ये लक्षात घ्या, माय ब्रदर हा स्पीकर आहे, मी हा लिस्नर आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर स्पीकर म्हणून किंवा लिस्नर म्हणून जर आपला उल्लेख असेल, म्हणजे फर्स्ट पर्सन असेल, तर आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतोय, वी शूड वापरतोय. याच्यामध्ये तर टोल्ड वापरलेलं आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे. इथे पण टोल्ड वापरले, हे पण ऑप्शन चुकीचं आहे. तर इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपला उल्लेख आहे, म्हणजेच फर्स्ट पर्सनचा उल्लेख आहे, तर मी आहे, लिस्नर म्हणून काय आहे, मी आहे, आणि त्याच्यानंतर माय ब्रदर आहे, म्हणून काय लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करतो आहे, वी शूड वापरणार आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडासा नियम या ठिकाणी दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, जर स्पीकर किंवा लिस्नर म्हणून फर्स्ट पर्सन जर असेल, म्हणजे आय असेल, वी असेल, मी असेल, अस असेल, तर आपण काय करतोय, इनडायरेक्ट स्पीच करताना वी शूड वापरतोय. आणि जर समजा काय असेल त्याच्यामध्ये, तसेच माय फादर, माय मदर, माय ब्रदर, माय सिस्टर असं जरी असेल तरी देखील आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये वी शूडच वापरतोय. आणि या आत्ताच्या वाक्यामध्ये विशेषतः काय आहे, एकतर माय ब्रदर तर आहेच आहे, परंतु लिस्नरसुद्धा मी आहे, आणि म्हणून या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना 100% बरोबर कोणता असणार आहे, वी शूडच बरोबर आहे. मग याचं उत्तर काय झालं, या ठिकाणी वी शूड जे आहे, तर वी शूड हे या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर मित्रांनो, मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने लेट्स किंवा लेट असच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं हे आपण एकदम सविस्तर पाहिलेलं आहे.
मग यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण दोन प्रकारे इनडायरेक्ट स्पीच करतोय. पहिला प्रकार आहे तो म्हणजेच काय सजेस्टेड प्लस व्ही आय एन जी वापरतोय, आणि दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आपण सजेस्टेड किंवा प्रपोज्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरतोय, आणि वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. आणि त्याच्यानंतर आपण लेट्सच्या ऐवजी इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करतोय, एकतर दे शूड वापरतो किंवा वी शूड वापरतोय. आणि दे शूड कधी वापरायचं, वी शूड कधी वापरायचं हे आपण एकदम सविस्तर यामध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, मग निश्चितच आपल्या सर्वांचं लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातल्या जेवढ्या पण काही तुमचे डाऊट्स असतील किंवा जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील तर या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या या व्हिडिओमधून 100% क्लिअर झाले असतील तर येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती मग प्रश्न कसाही विचारू द्या, तुम्ही त्याचं उत्तर 100% बरोबर देऊ शकताय. तर मग लेट्सचं जे वाक्य असेल तर हे लेट्सचं वाक्यसुद्धा आज्ञार्थी वाक्याचाच भाग असतो, परंतु आपल्याला या ठिकाणी लेटच्या वाक्याचं सेपरेट आपण आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं त्याच्यामध्ये आपण खूप सारे रूल्स आणि त्याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब कोणते वापरायचे हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. तर आपण लेट्सचं वाक्य जर थोडं वेगळं होतं म्हणून आपण याचा एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तर ठीक आहे, मग थांबू. मग थँक्यू एव्हरी वन.